नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छगन भुजबळ हे तसं पाहायला गेलं तर अत्यंत बंडखोर व्यक्तिमत्व आहे. यापूर्वी सुद्धा स्वतःच्या करिअरमध्ये, राजकीय वाटचालीमध्ये छगन भुजबळांनी दोनदा बंड केलेलं आहे. आता भुजबळ तिसऱ्या बंड्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय. राज्यामध्ये ओबीसी आंदोलन उभं राहत असताना समता परिषदेकडून भुजबळांनाच ओबीसींचं नेतृत्व मिळावं आणि भुजबळांचंच नेतृत्व ओबीसी म्हणूनही टिकून राहावं यासाठी दबाव निर्माण करण्यात आलाय. समता परिषदेनं भुजबळांनी विद्यमान सत्तेतून बाहेर पडावं आणि स्वतंत्रपणे ओबीसींच्या आंदोलनाच्या निमित्तानं, आरक्षणाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरावं, लढा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर भुजबळ आत्ता सत्तेत आहेत आणि नाहीतही, कारण भुजबळांनी यापूर्वीच स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही, म्हणून भुजबळ आहेत त्या जबाबदारीत, किंबहुना मंत्रिपदाच्या कवचकुंडलांमध्ये कायम आहेत. ज्या क्षणी मंत्रिपदाचं हे कवचकुंडल सोडलं जाईल त्यावेळेला भुजबळांच्या साठीची परिस्थिती आव्हानात्मक होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण एका बाजूला ही कवचकुंडल आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्या वयानुरूप उरलेल्या राजकीय टप्प्याचा विचार आहे. ओबीसींचा नेता म्हणून महाराष्ट्रात जे काही 4-2 नेते सातत्यानं समोर यायचे त्यात गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ ही नावं प्रामुख्यानं घेतली जायची. मुंडेंच्या अकाली निधनानंतर छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसींनी मोठ्या आशेनं पाहिलं आणि भुजबळांनी सुद्धा ती संधी आपल्यासाठी कशी वापरता येईल याचा पुरेपूर वापर करून घेतला. या सगळ्या स्थितीत भुजबळांना राष्ट्रवादीत आणि खास करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली केलेल्या वाटचालीत किंमतही मोजावी लागली. तीव्र मराठा द्वेषाला भुजबळांना सामोरं जावं लागलं. असं असून सुद्धा भुजबळ आत्ताच्या जरांगे विरोधी लढाईमध्ये प्रकर्षानं सामने आले. नव्या सत्ता समीकरणामध्ये भुजबळांची घुसमट होत असेल तर वेगळी वाट का चोखळायची नाही असा प्रश्न आता कार्यकर्ते त्यांना विचारू लागलेत. पण हे कार्यकर्त्यांसाठी बोलणं सोपं आहे, छगन भुजबळांसाठी ते तितकंसं सोपं नाही. छगन भुजबळांच्यासाठी सत्ता सोडून पुन्हा एकदा संघर्षाच्या पवित्र्यात येणं हे प्राप्त स्थितीत अनेक नव्या आव्हानांना, अनेक नव्या प्रश्नांना आणि अनेक नव्या अडचणींना आमंत्रण देणारं ठरू शकतं. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं भुजबळांच्या समोर आहेत त्या त्यांना निश्चित ठाऊक असतील आणि त्या लक्षात घेऊन त्या ठाऊक असूनही भुजबळ वाट बदलणार का हा आजचा लक्षवेधी सवाल.